अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा रमजान महिना सुरू आहे। या रमजान महिन्यात विविध ठिकाणी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असते। अशीच एक रोजा इफ्तार पार्टी जामनेर शहरातील जिक्रा इंग्लिश मीडियम स्कूल येथे पार पडली। प्रोफेसर वाजिद अली खान यांच्या प्रमुख उपस्थितीत ही इफ्तार पार्टी करण्यात आली असून या प्रसंगी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्म में समझता हूं उपवास रखा जाता है, थोड़ी थोड़ी चेंजेस के साथ उपवास रखा जाता है, भगवान की आराधना अर्चना पूजा की जाती है। क्या इसके पीछे मकसद है, ये थोड़ा सा ब्रीफ आपको डिस्क्राइब करेंगे जो आज के गेस्ट स्पीकर हैं। इसी तरह से ये जो अजान जो होती है जिसके वर्डिंग्स अरबिक है, बहुत ज़्यादा मुश्किल नहीं, वो हमारे लिए भी समझना मुश्किल है बिकॉज अरबिक इज़ नॉट अवर इंडियन लैंग्वेज। जो लोग पढ़ते हैं वो समझते हैं उसको, तो बहुत बहुत ही ब्रीफ उसका इंट्रोडक्शन देंगे कि इसमें कहा क्या जाता है और रोज़े की डिटेल्स बताएंगे और यहाँ टुगेदर जो हम लोग जमा हुए इसका मकसद क्या है, सोसाइटी को जोड़ना और जो ट्वेल्व एंटी सोशल एलिमेंट्स जो जिस तरह की कुछ कोशिशें करते हैं हम लोगों को बांटने की, एक दूसरे से दूरियाँ पैदा करने की। हालाँकि जहाँ तक मेरा सवाल है, मैं ये मानता हूँ कि इस तरह से एंटी सोशल एलिमेंट्स हम लोगों को कभी एक दूसरे से अलग कर नहीं सकते, तो इसलिए इंसिडेंसेस हो जाते हैं। बहुत बड़ा कंट्री है, कुछ इंसिडेंसेस हो जाते हैं, लेकिन इन ऑल टोटल अगर देखा जाए तो लोगों के बीच भावनाएं वही हमदर्दी और दोस्ती और मोहब्बत और प्यार की है, क्योंकि हमारी मिट्टी सदियों से हज़ारों बरस से एक दूसरे के साथ मिलकर रहना सिखाती है। ये संस्कृति हमारा सिविलाइजेशन, तो बहुत ज़्यादा आप लोगों के बीच न रुकते हुए मैं आज के जो गेस्ट स्पीकर है उनको यहाँ आवाज़ देता हूँ। उनका नाम है प्रोफेसर वाजिद अली खान साहब। ये इंजीनियरिंग कॉलेज में प्रोफेसर थे और दो साल से रिटायर हो चुके हैं और यही लोगों के बीच लोगों को जोड़ने का और ईश्वर का संदेश वहाँ तक पहुँचाने का काम करते हैं। आज के गेस्ट स्पीकर आप तमाम के दरमियान जनाब वाजिद अली खान साहब। जमात इस्लामी हिंद शहर जामनेर यांचे तर्फे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांतर्फे मी आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत करतो की आजचा जो इफ्तार कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे आणि आपल्या शहराचे प्रतिष्ठित असे डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, सुजाण नागरिक या कार्यक्रमाला आज उपस्थित आहे आणि माझं सुद्धा सद्भाग्य की नाशिकहून सकाळी निघून मला आज आपल्या समोर उभा राहण्याचा मान मिळालेला आहे। आणि जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की हा जो रमजानाचा पावन पर्व जगभर साजरा करण्यात येतो, तर या मागची भूमिका काय आहे, आपल्या सर्वांच्या निर्मात्याला अल्लाह ईश्वर गॉडला या रमजानच्या महिन्याशी अभिप्रेत काय आहे, मुस्लिम समाजाने आणि मुस्लिमेतर समाजाने या रमजानाचा काय संदेश द्यायचा आहे आणि आपल्या जीवनात काय आचरणात आणायचं आहे, तर अगदी संक्षिप्त मध्ये मी हे विशद करण्याचा थोडासा प्रयत्न करेन। आपल्याला जसं माहीत आहे की दर 11 महिन्यानंतर रमजानाचा पावन पर्व येतो आणि या पर्वामध्ये फक्त जामनेर शहरातच नव्हे तर भारतामध्ये आणि जगातील 223 देशांमध्ये रमजान उत्सव साजरा केला जातो। जगातील 780 कोटी बांधव भगिनींपैकी 182 कोटी बंधू भगिनी जे आहेत, तर ते रमजान पावन पर्व इंटरनॅशनली आंतरराष्ट्रीय स्तरावरती साजरा करतात। पण ते का करतात, त्यामागची भूमिका काय आहे, थोडक्यात सांगू इच्छितो की आजपासून 1400 वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या निर्मात्यांनी, मग कोणी त्याला अल्लाह म्हणो तर ईश्वर म्हणो का गॉड म्हणो, तो व्यक्तिमत्व एकच आहे,
वो हस्ती एक ही है कि जानी सर्वांची निर्मिति केलेली आहे, सृष्टीची निर्मिती सुद्धा केलेली आहे आणि मानव जातीची निर्मिती सुद्धा केलेली आहे. तर त्यांनी ज्या वेळेस 1400 वर्षापूर्वी शेवटचा ग्रंथ पवित्र कुराण या धरती वरती मानव जातीचे अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबर सरसम यांच्यावरती अवतरित केलं होतं, तर त्यावेळेस जगभर मग रमजान पर्व साजरा करण्याचा त्यांनी आदेश दिला. का? तो असा की जे मानव जातीचे पहिले पिता, पहिले प्रेषित, पहिले मानव होते हजरत आदम, आदम त्यांचे पत्नीचं नाव हव्वा अरबी उर्दू मध्ये, संस्कृत मध्ये भविष्य पुराण भागवत पुराणामध्ये त्या पहिल्या माता पित्याचं नाव आदिम आणि हविया. बायबल मध्ये ज्यामध्ये माझा रिसर्च आहे, बायबल मध्ये त्या पहिल्या माता पिता त्यांचं नाव आहे ॲडम अँड ईव, आदम और हव्वा, ॲडम अँड ईव, आदिम आणि हविया. अहो ते एकच पहिलं जोडपा या साऱ्या मानव जातीच्या, की ज्या पहिल्या जोडप्यापासून साऱ्या मानव जातीची कित्येक हजार वर्षापासून सुरुवात झालेली आहे. आणि पूर्वीपासूनच त्या पहिल्या पिताजी, पहिले पुरुषी, पहिले मानव त्यांच्या सोबतच साऱ्या मानव जातीला जीवन जगण्याचं मार्गदर्शन आणि जीवनाचा उद्देश देण्यात आलं होतं. पण तीन कारणांनी लोकांनी तो जीवनाचा आदर्श, आदेश, उद्देश आणि तो जो मार्गदर्शन होता त्यामध्ये अफरातफर, ढवळढवळ आणि सर मिसळ केली आहे. गेल्या 1400 वर्षांच्या पूर्वी सुद्धा कित्येक हजार वर्षापासून जे प्रेषित आले होते, 1,24,000 पेक्षा जास्त प्रेषित या धर्तीवर आले, पण लोकांनी त्यांच्या सोबत आलेला ग्रंथ आणि त्यांनी दिलेला आचरण पवित्र जीवनी, तीन कारणांनी लोकांनी त्यामध्ये ढवळढवळ केलेला आहे. पहिला कारण आहे अहंकार, इगो, जिद और अना, त्या कारणाने लोकांनी तो मार्गदर्शन सोडलेला आहे. दुसरा जो कारण आहे तो आहे स्वार्थ, सेल्फिशनेस, खुदगर्जी, माझी इच्छा, माझा स्वार्थ. तर दुसऱ्या कारणाने सुद्धा लोकांनी जो मार्गदर्शन यापूर्वी आला होता तो सोडून दिला. आणि तिसरा महत्वाचा कारण आहे की पथ्य पाळण्यापासून पळ काढणे, पळवाट काढणे, मला पथ्य पाळायचं नाही, निर्बंध नको, मी त्याला चांगल्या मराठीत नका स्वैराचार. तर स्वैराचारासाठी लोकांनी तो जो मार्गदर्शन आहे त्याचा नकार केला आणि ते पळाले. आणि इतकंच नाही, नव्हे तर त्यांनी जे मार्गदर्शन प्रेषितांसोबत आले होते, ग्रंथ आले होते, तो पार बदलूनच टाकला. तर अहंकाराच्या निमित्ताने, स्वार्थाच्या निमित्ताने आणि स्वैराचाराच्या निमित्ताने लोकांनी ते ग्रंथ बदलून टाकले. शेवटी 1400 वर्षापूर्वी तंतोतंत तुम्हाला इसवी सनाची डेट सांगतो, 6 ऑगस्ट 610 इसवी सन पवित्र पुराणाचा अवतरण झाला. त्याला बडी रात सुद्धा म्हणतात मुस्लिम, बडी रात. अरबी मध्ये त्याला शब्द आहे लैलतुल कद्र. तर तो या हाच महिना होता रमजानाचा. रमजानाच्या महिन्याचे शेवटचे 10 दिवसामधला एक रात होती आणि ती ऑड होती, ऑड 21 किंवा 23 किंवा 25 किंवा 27 किंवा 29 पैकी एक रात्र होती, की सुरुवात झाली मानव जातीच्या मार्गदर्शनासाठी कुराणाच्या अवतरणाची सुरुवात झाली. आणि त्यामध्ये मग साऱ्या मानव जातीला मार्गदर्शन देण्यात आलं की हे लोकांनो, गेल्या कित्येक हजार वर्षापासून मी तुम्हाला जन्म का दिलेला आहे, जीवनाचा उद्देश काय दिलेला आहे, जीवन कसं व्यतीत करायचं, आणि जीवन ठराविक आहे, याला एक अंत आहे, एक ठराविक आयुष्य नंतर अंत आहे. तर त्या अंतापूर्वी अनंतकालीन जीवनात जाताना तुम्हाला करायचं काय आहे? तर गेल्या कित्येक हजार वर्षापासून सुद्धा मार्गदर्शन आहे आणि 1400 वर्षापासून सुद्धा मार्गदर्शन आहे. पण खेदपूर्वक सांगतो, मुस्लिम तर बांधवांचा जाऊ द्या, अहो मुस्लिम बांधवांना सुद्धा माहित नाही त्या कुराणामध्ये अरबीमध्ये आहे काय. कुराण जो अवतरित झाला 1400 वर्षापूर्वी साऱ्या मानव जातीच्या मार्गदर्शनासाठी, तर त्याचे तंतोतंत तुम्हाला आयती सांगतो, वर्सेस ओवी त्या आहेत 6236 एवढ्या त्या वर्सेस आयती आणि ओवी आहेत कुराणामध्ये.
14 वर्षापासून सुरक्षित आहे. आणि याचबरोबर त्यामध्ये जे शब्द आहे शब्द ते अध्याय जे अध्याय ते आहे 114 चॅप्टर्स आहे अध्याय 6236 आयती आहेत. शब्द सुद्धा सांगतो कारण तंतोतंत सुरक्षित आहे ना 1400 वर्षापासून. तर मला बोलण्यासाठी मोजण्यासाठी सोपं झालं. 77,907 शब्द आहेत कुराणामध्ये 1400 वर्षापासून. अहो इतकं सुरक्षित कसं करायला? ते मौलवीचं कमाल नाहीये, ते मुलांचं कमाल नाहीये, मुस्लिमांचं कमाल नाहीये. तो कमालीने किमया आहे त्या अल्ला ताल्याची, त्या ईश्वराची, त्या गॉडची. कि त्यांनी ज्या वेळेस या तीन कारणांनी लोकांनी पूर्वीचे ग्रंथ भ्रष्ट केले, पूर्वीचे मार्गदर्शन भ्रष्ट केले, म्हणून शेवटी त्यांनी चॅलेंज आव्हान देऊन लोकांना हा धर्मग्रंथ अवतरित केला. की आता शेवटचा कुराण मी अवतरित करीत आहे आणि यामध्ये प्रलयापर्यंत यामत तक ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो द डे ऑफ जजमेंट, तर तोपर्यंत यामध्ये कोणालाही कोणती खोडा खाडा खोड तर सोडावं, बदलत सुद्धा येणार नाही, शब्द मात्र सुद्धा बदलता येणार नाही. तर 77,907 शब्द तंतोतंत कुराणामध्ये उपलब्ध आहे 1400 वर्षापासून. बरं, त्याची महत्त्व काय? विशेषतः काय तर तीन महत्वाच्या विशेषता कुराण अवतरित करताना रमजानाच्या पावन पर्वामध्ये अल्लाह ताला जो आदेश दिला होता ते सांगू इच्छितो. अल्लाह ताला आदेश दिला की हे लोकांनो, ठाऊक असू द्या, माहितीमध्ये स्मरणात असू द्या की शहर रमजान लझी उंजिला फील कुराण, रमजानचा पावन पर्व आहे, की 1400 वर्षापूर्वी ज्या महिन्यामध्ये मी या कुराणाच्या अवतरणाची सुरुवात केली. आणि याचं महत्व काय? तर तीन महत्व अल्लाह ताला सांगितले, तीन कारण सांगितले. पहिला हुदल्लिन नास, अल्लाह ताला आदेश असा की साऱ्या मानव जातीसाठी प्रलयापर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत मार्गदर्शक मार्गदर्शन हुदल्लिन नास. तर ही पहिली विशेषता, पहिली महत्ता कुराणाची, कुराणामध्ये या आयतीमध्ये या पंक्तीमध्ये अल्लाह ताला सांगितले. दुसरं महत्व अल्लाह ताला असा सांगितलं की बय्यिनात मिनल हुदा, की मार्गदर्शन स्पष्टपणे खुलं खुलं साधारण माणसाला समजण्यासाठी, मग छोटा बालक असो का मोठा वृद्ध असो त्याला समजण्यासाठी कसा असावा? बय्यिनात मिनल हुदा, तर मार्गदर्शन स्पष्ट असावा, अगदी असा स्पष्ट असावा की प्रकाशासारखा. आणि त्याला अरबीमध्ये शब्द अल्लाह ताला दिलं बय्यन, मराठी मध्ये म्हणा आपण अप्रतिम असा स्पष्ट, इंग्रजी मध्ये म्हणता येईल क्रिस्टल क्लिअर. की अंधारात जसा हिरा राहतो, हिरा चमकतो राहतो, त्याचे पैलू आपल्याला पाहता येतात, तर तसं क्रिस्टल क्लिअर बय्यिनातिन मिनल हुदा मानव जातीच्या मार्गदर्शनासाठी अल्लाह ताला अवतरित करून दिला. आणि शेवटची तिसरी महत्वाची विशेषता अल्लाह ताला असे दिली की हा जो कुराण आहे याची तिसरी विशेषता आहे अल फुरकान. शब्द आहे अरबीचा अल फुरकान, पण तो मराठीमध्ये सुद्धा वापरला जातो, उर्दूमध्ये, पर्शियनमध्ये वापरला जातो. फरक करणे, अल फुरकान मध्ये फरक करून दाखवणारा, अहो सत्य काय असत्य काय, चांगला काय वाईट काय, सफलतेचा काय विफलतेचा काय, या जगातील जीवनाच्या सफलतेचा आणि त्या जगातील जीवनाच्या सफलतेचा, या जगातील जीवनाच्या विफलतेचा आणि त्या जगातील जीवनाच्या विफलतेचा कोणते मार्ग आहे, तर स्पष्ट करून दाखवणारे अल फुरकान. तर तिसरी महत्वाची विशेषता या कुराणाबद्दल अल्लाह ताला सांगितलं. पण पुन्हा खेदपूर्वक सांगतो की मुस्लिमांना सुद्धा माहित नाही, कारण मी तर 43 वर्षापासून शब्द न शब्द अभ्यास अध्ययन करतो, मग थोडीशी माहिती मला आली. पण लोक तर माहितीच करून घेत नाही, रशीदाला माहित नाही, रशीदलाही माहित नाही, मुस्लिम तर मानवाचं सोडून द्या. तर असं स्पष्ट असं मार्गदर्शन त्यांनी दिला. आणि शेवटच्या टप्प्यात सांगू इच्छितो की दोन स्त्रोत मानव जातीच्या मार्गदर्शनासाठी दिला. एक तर या हो पवित्र कुराण 114 अध्याय 6236 आयती 77,907 शब्द. आणि यासोबत याचं आचरण करून कोण दाखवणार, याचं प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक कोण करून दाखवणार? तर यासाठी त्या त्या काळातील पैगंबर प्रेषित पाठवण्यात आले, प्रॉफेट पाठवण्यात आले, आणि शेवटचे प्रेषित जे आले 1400 वर्षापूर्वी, ज्यांनी 610 ते 632 इसवी सन
23 वर्षात काम केलं देशामध्ये आणि सगळ्या मानव जातीला मार्गदर्शन पोहोचतं केलं हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. किती आचरण आहे, म्हणजे थेरी आहे कुरान थेरी आणि त्याचा प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल आहे मानव जातीचे अंतिम प्रेषित मोहम्मद मुस्तफा. एक एक शब्दाचा काय अभ्यास आहे, काय आचरण आहे आणि मानव जातीला कसं त्याचा फायदा दिलं गेलं पाहिजे, झालं पाहिजे, तर तंतोतंत विस्तृत अशी माहिती पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम देते. आणि शेवटच्या टप्प्यात मला सांगितलं आहे की हे जे दोन स्त्रोत आहे, एक तर पवित्र कुराण थेरीचा भाग, प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु प्रत्यक्ष सभा थेरी आणि प्रॅक्टिकल युनिव्हर्सिटीमध्ये शाळेमध्ये ते आवर्जून ते वाचले जातात आणि ते अनिवार्य आहे. आणि याला जो नाव देण्यात आला तर याला नाव देण्यात आलं इस्लाम, की या दोन स्त्रोतांमधून जो मार्गदर्शन मिळेल त्या मार्गदर्शनाचं नाव आहे इस्लाम. इस्लाम फक्त धर्म आणि कर्मकांड नाही आहे, जीवन व्यवस्था आहे. की प्रत्येक मानव जातीने 780 कोटी मानव जातीने मग ते 182 कोटी मुस्लिम असो हो त्यांनी आचरण कसं करायचं, तर असं परिपूर्ण जो मार्गदर्शन देण्यात आला त्याचं नाव ठेवण्यात आला इस्लाम. इस्लामचे तीन तुम्हाला अर्थ सांगतो. इस्लामचं पहिलं अर्थ आहे शांती, अमन, पीस. आपल्या बुद्धीसाठी, जीवनासाठी, जीवनाचे प्रत्येक पैलूसाठी शांती, शांतीचा मार्ग. तर इस्लामचं पहिलं अर्थ आहे शांती. इस्लामचं दुसरा अर्थ आहे सुरक्षितता. जीवनाच्या प्रत्येक पैलू साऱ्या मानव जातीला सुरक्षितता, सिक्युरिटी सुद्धा भेटली पाहिजे, तहफूज मिळणार चाहिए. तर दुसरी महत्वाची बाब ती सुरक्षितता किंवा त्याचा अर्थ इस्लामचा. इस्लामचा तिसरा अर्थ आहे समर्पण, सरेंडरन्स, पूरा हवाले होणं. कारण समर्पित झाल्याशिवाय तो मार्गदर्शन मिळणार नाही, समर्पित झाल्याशिवाय तो आचरण करता येणार नाही, समर्पित झाल्याशिवाय मानव जातीची सेवा कोणाला कधीही कुठेही करता येणार नाही, समर्पित झाल्याशिवाय. तर तिसरा महत्वाचा जो अर्थ आहे इस्लामचा तो आहे समर्पण, समर्पण करावं लागतं. मुस्लिम सुद्धा समर्पण करत नाही हो, मी दुःखाने सांगतो ते समर्पण करत नाही, पण ते समर्पित त्यांनी करावा हा आदेश आहे, शब्दात आदेश आहे, नावात आदेश आहे. आणि शेवटच्या टप्प्यात हा जो इस्लाम आहे जीवन व्यवस्था, त्यामध्ये 7 छोट्या छोट्या जीवन व्यवस्था आहे की ज्यामध्ये पूर्ण व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा, आंतरराष्ट्रीय जीवन सम्मिलित आहे. तर अशी जी व्यवस्था आहे त्याचे 7 भाग आहे, 7 भाग. तर ते 7 भाग कोणकोणते ते नंतर सांगतो, पण शेवटी 5 मुद्दे पवित्र कुराणाच्या थेरीने आणि पैगंबर मोहम्मद यांचे प्रॅक्टिकल जे 5 मुद्दे दिले मानव जातीला ते काय थोडक्यात सांगतो. पहिला तो असा की निर्मिती काय आहे, निर्मिती. दुसरा निर्माता कोण, निर्माता त्याची जाण काय. तिसरा जीवनाचा उद्देश काय. चौथा जीवनाचा मार्ग काय. आणि पाचवा जीवनाचा अंत काय. निर्मिती, निर्माता, उद्देश, मार्ग, अंत असे 5 ठराविक ठळक जीवनासाठी अत्यावश्यक असे 5 मुद्दे साऱ्या मानव जातीला 1400 वर्षापासून 223 देशांचे 780 कोटी लोकांनी देण्यात आले. पहिला मुद्दा काय, निर्मिती. निर्मिती बद्दलचा आपला आपली निष्ठा काय आहे, समज काय आहे. अल्लाह ताला आदेश देत तुम्हा सर्वांची निर्मिती मी एका जोडप्यापासून केलेली आहे. तुमचे पहिले पिताजी एकच होते, तुमची पहिली माता एकच होती आणि जगभरात विश्वव्यापी या समाजामध्ये सर्वांचे पहिले पिताजी एक, पहिली माता एक. म्हणून आता प्रलयापर्यंत तुमचा जो नाता आहे तो भाऊ आणि बहिणीचा नाता आहे. आणि जर खऱ्या अर्थाने तुम्ही जोपासला तर माणूस, नंतर प्राणी, नंतर प्राणी होणार. तर माणूस म्हणजे मग साऱ्या मानव जातीला एकाच जोडप्याची, एकाच माता पित्याचे संतान आणि भाऊ आणि बहीण मानलंच पाहिजे. तर हा पहिला मुद्दा. आणि फक्त मानलं पाहिजे का मानण्यापुरतं, नाही. मानण्यासोबत मरेपर्यंत, मृत्यू कधी येईल आपल्याला माहित नाही, मृत्यू अटळ आहे पण जीवन क्षणभंगूर आहे, कधी संपणार कोणाला माहित नाही. तर मृत्यूपर्यंत साऱ्या मानव जातीची सेवा करायची आणि प्रेम करायचं, दोन ध्यास प्रकार. प्रेम साऱ्या मानव जातीची, प्रेम आणि साऱ्या मानव जातीची सेवा, हा पहिला मुद्दा निर्मितीबद्दल. दुसरा मुद्दा निर्मात्याबद्दल. निर्माता कोण आहे हो, लोक म्हणतात सबका मालिक एक, पण मानत नाही. मग एकच आहे ना, तो एकालाच मानायचा ना. मग तर तो सर्वांचा एक मान, नाव ठेव शब्दांप्रमाणे, भूभागाप्रमाणे,
नाव द्या वेगवेगळे, पण तो व्यक्तिमत्व एकच येतो, हस्ती एक्झिस्टन्स एकच येतो शक्तीचा. तर त्याला मान की तोच करता आहे, तोच पालन करता आहे, तोच जीवन दाता आहे, तोच मृत्यू देणार आहे आणि तोच परत घेणार आहे, तोच मग ज्या विचारणार आहे. अहो इतक्या शक्तीने त्याला मानणं चांगल्यापणे, मग वाईट गोष्टीच्या मार्गाला जाणार नाही ना, चांगल्या गोष्टीच्या मार्गाला राहतील ना. तर निर्मात्याला अशा पद्धतीने मानण्याची गरज आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा महत्वाचा मुद्दा, अहो जीवनाचा उद्देश काय आहे बऱ्याच लोकांना माहित नाही. रशीद रशीदेला माहित नाही, रमेश रश्मीला माहित नाही खऱ्या अर्थाने, आणि रॉबर्ट लीला खऱ्या अर्थाने माहित नाही. अहो काय जीवनाचा, जीवनाचा उद्देश आहे परीक्षा. आपल्या सर्वांची परीक्षाच आहे. तिथं पेपर 3 तासाचा असतो, इथं पेपर आयुष्याचा आहे. पण पेपर कधी हिसकावून घेतील कोणालाच माहित नाही. 20 वर्षात घेतील हिसकावून का 60 वर्षात घेतील का 70 वर्षात कोणच माहित. पण परीक्षा आहे, परीक्षा. तर जीवनाचा उद्देश परीक्षा आहे, आणि परीक्षा आज्ञा पालनतेने पूर्ण करावी लागते. ही जीवनाची परीक्षा आज्ञा पालनतेने पूर्ण करावी लागते. हो जीवनाचा हा उद्देश तंतोतंत सर्वांना समजावा याची गरज आहे. बऱ्याच लोकांना माहित नाही. बरेच लोक काय म्हणतात, जिंदगी काय खेळ आहे. ओ खेळ नाही, खेळ ना खेळ मांडलेलं नाही त्यांनी. ओ जबाबदारीनं वागायचं आहे, लोकांचं देणं आहे, योगदान आहे, लोकांसाठी काय करते होता ते पाहायचं आहे शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत. त्यासाठीच तर मी नाशिकहून आलो ना 265 किलोमीटर. त्यामुळे माझं देणं आहे ना. माझा विद्यार्थी सांगत अरे काय असेल इतक्या उन्हामध्ये चालले आपलाच त्याचा चांगला आहे 34 आहे टेम्परेचर, तिथं 44 आहे. अरे मला मला मरेपर्यंत हेच काम करायचं ना, मग 34 काय 44 काय. कारण हा इथं माझा अंत नाही, अनंतकालीन अंत आहे ना माझा. माझा अनंत अनंतकालीन आहे, इथं अंत नाही ना. तर मला तर काम करायचंच ना, मरेपर्यंत काम करायचं मला. म्हणून मी आलो. बरं, या तिसऱ्या मुद्द्यामध्ये की उद्देश जीवनाचा माहीत असून मग साऱ्या मानव जातीसाठी मार्गदर्शन योगदान द्यायचं. मरे पण 30 वर्ष म्हणजे कॉलेजमध्ये होतो, 30 वर्ष तिथं सेवा केली जी तोडकी मोडकी होती. मला समाधान नाही आहे मुलांना, पण मला समाधान नाही. तोडकी मोडकी सेवा केली, पण मरेपर्यंत साऱ्या समाजासाठी सेवा देईन ना. साऱ्यांशी प्रेम करेन, साऱ्यांचा काय सेवा करता येईल मला. गोर गोर गरिबांची निर्दय असे सुशोषित पीडित रंजलेले लोक आहेत, मला काय योगदान देतात. मी मरेपर्यंत याचाच विचार करणार ना. हा आहे जीवनाचा उद्देश. आणि चौथा जो मुद्दा आहे, चौथा मुद्दा जीवनासाठी महत्वाचा, अति महत्वाचा, अहो जीवनाचा मार्ग काय, व्हॉट इज द वे ऑफ लाईफ, जिंदगी का रास्ता क्या आहे. ओ जिंदगी का रास्ता इस्लाम नावाचा अमन म्हणजे शांती सुरक्षितता समर्पणाचा काय आहे. 7 व्यवस्था आहे, छोटे छोटे 7 व्यवस्था. पहिली व्यवस्था शैक्षणिक व्यवस्था, एज्युकेशनल सिस्टम. दुसरी व्यवस्था नैतिक व्यवस्था, मॉरॅलिटी सिस्टम. तिसरी व्यवस्था कौटुंबिक व्यवस्था, फॅमिली सिस्टम. चौथी व्यवस्था सामाजिक व्यवस्था, सोशल सिस्टम. पाचवी व्यवस्था आर्थिक व्यवस्था, इकॉनॉमिकल सिस्टम. सहावी व्यवस्था न्याय व्यवस्था, ज्युडिशियल सिस्टम. आणि 7वी व्यवस्था प्रशासनिक व्यवस्था, गावाचा ग्रामपंचायती सरपंच पासून तर PM आणि किंग पर्यंत त्याची काय जबाबदारी. इतकं तंतोतंत असं मार्गदर्शन 7 व्यवस्थेमध्ये त्या थेरीमध्ये कुराणामध्ये आणि प्रसिद्ध पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलेला. अहो त्याचा अभ्यास करायचा, अध्ययन करायचा. बर, हा शेवटचा जो मुद्दा आहे, शेवटचा तो आहे अंत, जीवनाचा अंत होणार. मला आता शाश्वती नाही, उद्या माझी ट्रेन आहे, पण मी नाशिक पर्यंत सुखरूप पोहोचतील की नाही मला शाश्वती नाही. मी मुलाला बोलून आलो की पहा की बघ मी आलो तरी तुला त्याच मार्गाने जायचं आहे, मी आलो नाही तरी तुला त्याच मार्गाने जायचं आहे की साऱ्या मानव जातीशी प्रेम, साऱ्या मानव जातीची सेवा मरेपर्यंत तुला तेच करायचं आहे. मी असो किंवा नसो, कारण मला शाश्वती नाही, मी तर परत येईल. काही होऊ शकतं, काही घडू शकतं, कारण त्याची आज्ञा आहे. त्यांनी जीवन दिलं ना तर मृत्यू तोच देणार आहे. माझी तिथं चालणार नाही की अरे बाबा मी LIC चे 100 वर्षाचे पैसे भरले तर मी 100 वर्ष मला धक्का नाही, मी मरणारच आहे. पूर्ण प्रीमियम मी ॲडव्हान्स भरून टाकले रे राजा. तर असं इथं होणार नाही. अरे तुम्ही 100 नाही 200 वर्षाचे भरो, कोणत्याही वर्षी कोणत्याही ठिकाणी कोणत्याही क्षणी तुम्हाला त्याला परत घेता येईल, कोणत्याही क्षणी. मग किती ताकद असा, किती डिग्रीवाले असा, माझं PhD झाला काय अर्थ आहे त्याला. मृत्यूच्या समोर त्यालाही काय अर्थ नाही. किंवा गडकांचं संपत्ती आहे माझी 1000 कोटी आहे, अरे काय अर्थ आहे त्याला. अर्थ त्याच्या आज्ञेला आहे, अर्थ त्याच्या आदेशाला. तर तो जो मृत्यू आहे तो येणार, कधी येणार, सर्वांना येणार, कोणत्याही क्षणी येणार. मृत्यू अटळ आहे,
आणि जीवन क्षणभंगुर आहे. खूप चांगला शब्द आहे संस्कृत, क्षणभंगुर. क्षणात भंगणारं जीवन, मग कशाला इतकं मगरुरी, कशाला इतकी मस्ती. तुम्ही तर चांगले लोक आहेत, या नालायक लोकांबद्दल बोलतो. कशाला त्याने इतकी मगरुरी करायची? नाही नाही अरे मला धक्का नाही, मला मुकुडी काय दर्शन नाही. अरे माझी संपत्ती किती, लोक किती माझ्या पाठीशी. अरे ते पाठीशीच राहणार, तू जाणार मातीमध्ये, तू तुझी होणार राख राहणार, ते पाठीशीच राहणार, सोबत येणार नाही, कुणी सोबत येणार नाही. तर तो जो अंत आहे, तर त्या अंताला जाताना तुझी तयारी काय आहे? तर शेवटच्या टप्प्यात एक नम्र विनंती करतो, पहिले मुस्लिम बांधवांना करतो. कारण मला माहित आहे की मुस्लिम बांधवांनी सुद्धा पवित्र कुराणाचे 114 अध्याय, 6236 आयती आणि 77,907 शब्दांचा अधून आतापर्यंत त्यांनी सुद्धा चांगला अभ्यास केलेला. ते रात्री चला तर तरावी आहे ना, तरावी तर ते ऐकतात शब्द, पण त्यांना अर्थ माहीत नाही. ते शब्द ऐकतात पण अर्थ माहीत नाही. अहो अर्थ माहीत करून घ्या आणि चांगलं अनुकरण करा. आणि दुसरं महत्वाचं की पवित्र पैगंबर मोहम्मद मुस्तफा ससम यांनी पवित्र जीवनी प्रॅक्टिकलच्या स्वरूपात, प्रात्यक्षिकच्या स्वरूपात दिली ती मुस्लिम बांधवांना सुद्धा माहीत नाही. बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत नाही, त्यांना तुम्ही ठणकावून सांगा. अरे तुम्ही अगोदर वाचा, आचरणात आणा, आम्हाला साऱ्या मानवजातीला त्यांच्या समोर आदर्श आपला प्रस्तुत करा. आदर्श की हा आदेश आहे आणि हा आचरण असं करा. तर शेवटी ही विनंती करून की आपले डॉक्टर असद साहेब आहे, त्यांचे सहकार्य आहे, यांच्याकडे मराठीचा भाषांतर पवित्र कुराणचं उपलब्ध आहे, सप्रेम भेट म्हणून, तर तुम्हाला त्यांच्याकडून ते घेता येईल. आणि पैगंबर मोहम्मद साहेबांची पवित्र जीवनी उपलब्ध आहे, सप्रेम भेट होते, एकदा तरी जीवनात वाचा. मुस्लिम बांधवांना तर ठणकावून सांगतो की ते वाचल्याशिवाय, आचरण केल्याशिवाय ते नावापुरतेच मुस्लिम आहे, खऱ्या अर्थाने मुस्लिम आहेच. पण माझ्या साऱ्या बांधवांना भगिनींना मी जगभर यूट्यूबद्वारे, फेसबुकद्वारे आणि दुसरे जे माध्यम आहे त्यांच्याद्वारे विनंती करतो की सर्वांनी एकदा तरी जीवनात त्या पवित्र कुराणाचा अभ्यास करावा आणि मानवजातीचे मार्गदर्शक अंतिम प्रश्न मोहम्मद पैगंबर साहेब जीवनाचा चांगला अभ्यास करावा आणि जीवन सर्वस्वी अर्पण करावं. कशासाठी? साऱ्या मानवजातीशी प्रेम आणि साऱ्या मानवजातीची सेवा मरेकडे. तर एवढी विनंती करून आपले तोडके मोडके शब्द संपवितो. खूप खूप धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.